अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग तसेच आंबेगाव तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारगाव चिंगवे या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी तहसीलदार रमा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती अशोक भोर, नितीन मिंढे, भीमाशंकर कारखाना संचालक बाळासाहेब घुले, ज्ञानेश्वर आसवारे, बाबासाहेब खालकर, पारगाव सरपंच बबनराव ढोबळे, काठापूर सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, तसेच मंडल अधिकारी पारगाव विश्वास शिंदे, तलाठी संतोष जोशी, तसेच कृषी मंडल अधिकारी लांडेसाहेब कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते. यावेळी महसूल विभागाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात अनेक महसुली कामे देखील करून देण्यात आली आहेत. ग्राहक हा राजा असतो याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकाचे अधिकार काय असतात हे ग्राहकांना पटवून देण्यात आले. त्याला सतर्कतेनं पाहणं गरजेचं आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्याला बाहेर पडता आलं नव्हतं, लॉकडाऊन झालेलं होतं. मजा काही ऑनलाईन आपल्याला जेवणाच्या गोष्टी मागवायच्या होत्या, हॉटेलिंगच्या ज्या काही वस्तू मागवायच्या होत्या, खाण्याचे पदार्थ, ते देखील आपल्याला सहजतेने उपलब्ध झाले. म्हणजे आपल्याला डिलिव्हरी बॉय तिथं घरापर्यंत येऊपर्यंत येऊन ते सगळ्या वस्तू देत होता, आणि नंतर आपल्याला ऑनलाईनवर पेमेंट करणं गरजेचं होतं, कारण कुठलंही हँडलिंग नव्हतं. चलनामध्ये ऑन कॅश डिलिव्हरी ही सुविधा आता सध्या बंद झालेली दिसते कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळं त्यामध्ये जे काही आता भोरसाहेबांनी सांगितलं की जे काही OTP सिस्टीम आहे, तुमचा ATM कार्डवरचा नंबर आहे, हा किती सावधपणे आपण हाताळायला पाहिजे, किती अचूकपणे ह्या गोष्टी त्यामध्ये नमूद करायला पाहिजे, आणि हा OTP कुणालाही शेअर करता कामा नाही. म्हणजे आपला ATM नंबर तर कुणालाच सांगायचा नाही, कुणाचाही किती फोन आला तरी OTP तर दूरच राहिला. असं जर आपण ठाम केलं मनाशी तर आपण ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतो आणि सुविधा देखील घेऊ शकतो. परंतु आता पाहिलं तर जुन्या मंडळींना ह्या गोष्टी कठीण वाटतात अजूनही. कारावास आणि 10 लाख रुपये दंड इतकी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. अशी जाहिरात त्याने पुन्हा केली, हाच गुन्हा त्याने पुन्हा केला तर त्याला 5 वर्ष आणि 50 लाख रुपये दंडाची तरतूद या कायद्याने करण्यात आली. त्याच्यामुळे झालं असं की हा कायदा संमत झाल्यापासून जाहिरातींवरती अनेक प्रकारची बंधनं आली. मग आता परत जाहिरातीमध्ये बदल काय झाला? मला वाटतं बऱ्याच वेळा तुम्ही आम्ही TV पाहत असताना एक जाहिरात येते कुठली, साबणाची जाहिरात आता जास्त यायला लागली. अमिताभ बच्चन तिचे जाहिरात करतात, तुम्ही पण वापरता ना आम्ही पण वापरतो. परंतु ही जाहिरात करत असताना तुम्ही पण वापरता, मी पण तेच वापरतो, परंतु ह्या प्रॉडक्टमध्ये काय आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं नाही. म्हणजे जाहिरातकर्त्याने एखादी वस्तू अगर सेवा तुम्ही घेत असताना जाहिरातकर्ता काय करत होता पूर्वी, ही वस्तू या मापाची आहे, या गुणवत्तेची आहे, या दर्जाची आहे असं तो सांगायचा. म्हणजे पूर्वी शॅम्पूची जाहिरातीमध्ये सांगितलं जायचं, हा शॅम्पू लावल्यावर तर इतके लांब केस होतात मॅडम, बरोबर ना? परंतु आता ती जाहिरात दिसत नाही कुठं. आणि आताच्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं जातं, तुम्ही हे करा आम्ही ते केलं. म्हणजे त्या जाहिरातीमध्ये फक्त जाहिरात दाखवायची म्हणून दाखवली जातात. सेलिब्रिटी सांगतो, आम्ही सांगत नाही की याच्यात गुणवत्ता आणि दर्जा किती आहे. म्हणजे अनेक जाहिरातीमध्ये हे बदल झालेत. हे बदल होण्याचं कारण हा कायदा आहे. या कायद्यामध्ये 1 कोटीपर्यंत आपण जिल्हा आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे जिल्हा न्यायमंच पूर्वी म्हणायचे, आता तिथे आयोग निर्माण केले, त्या आयोगाला स्वतंत्र पॉवर दिल्या, दिवाणी न्यायालयाप्रमाणे त्याला दंड आणि शिक्षेची सुद्धा तरतूद या कायद्याने ते जिल्हा आयोगाला, राज्य आयोगाला आणि राष्ट्रीय आयोगाला दिली. 1 कोटीपर्यंत जिल्हा आयोग, 10 कोटीपर्यंत राज्य आयोग आणि 10 कोटीच्या पुढील सर्व केसेस ह्या राष्ट्रीय आयोगामध्ये दाखल केल्या जातात. आता अजून एक तरतूद काय केली, जर राज्य पंतप्रधान राजीवजी गांधी आणि न्यायमूर्ती छगला यांच्या माध्यमातून ते विधेयक पारित झालं आणि 24 डिसेंबर 1986 ग्राहकांचा कायदा अस्तित्वात आला आणि 24 डिसेंबर आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करू लागलो. आज 15 मार्च जागतिक ग्राहक दिन असो. आपण पाहतो
छत्रपतीजी सुद्धा दोन वेळा जयंती आपण स्थापन करायला लागलो। बैलपोळा सुद्धा एक श्रावण महिन्यात असतो, एक भाद्रपद असो, पोळ्याला महत्व आहे। आणि म्हणूनच आजचा दिवस ग्राहकांचं जनजागृती होणं गरजेचं आहे। मी सर्वप्रथम तहसील कार्यालयांना विनंती म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की आपण 24 डिसेंबरला देखील आणि आता देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन ग्राहकांचं मार्गदर्शन करण्याची संधी संघटनेला आणि सर्व खात्यांना आपण उपलब्ध करून दिली। मी सर्वप्रथम तहसील कार्यालयाचं अन्न नागरी पुरवठ्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो। ग्राहक संघटना ही अर्थव्यवस्था आपण जर पाहिली तर अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजक असेल, व्यापारी असतील, शेतकरी असेल, कामगार असेल आणि ग्राहक असेल, हे सर्व जर असतील तरच ही अर्थव्यवस्था चालणार आहे। आणि ह्या अर्थव्यवस्था चालण्यासाठी आपण जी काही तळी आरती आहे या सर्वांचं हातभार या तळी आरतीला लागणं गरजेचं आहे। म्हणून आपण सर्व व्यापारी मंडळी, शेतकरी मंडळी, उद्योजक, कारखानदार आणि ग्राहक हे सर्व एकत्र येऊन ग्राहकांचा मार्गदर्शन करू, ग्राहकांना संज्ञान करू। न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव।